पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात, कर्जमाफी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम। पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आणि जोरदार घोषणाबाजी। सामनामधून पुन्हा भाजपवर तिखट हल्ला बोल, पिसाळलेला कुत्रा असं म्हणून आशिष शेलार यांच्यावर तिखट टीका। सीबीआयनं अखेर व्यापम प्रकरणाची चौकशी केली सुरू। चौकशीसाठी 40 जणांचं पथक स्थापन। चौकशीसाठी आज सीबीआयचं पथक भोपाळला पोहोचण्याची शक्यता। राहुल गांधींनी पश्चिम दिल्लीत घेतली फेरीवाल्यांची भेट, तुमच्या समस्या पावसाळी अधिवेशनात मांडेन असं दिलं आश्वासन। पुढचं पाऊल, या मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी हिला जीवे मारण्याची धमकी। 20 जुलैला ठार मारण्याचं पाठवलं तिच्याच वाढदिवशी पत्र। जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी गटांकडे आकर्षित होत आहेत सुशिक्षित तरुण। अतिरेक्यांच्या भरतीसाठी सोशल मीडियाचा होतोय वापर। सोळा तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर ग्रीसला तिसरं बेलआउट पॅकेज देण्याबाबत युरो झोनमध्ये करार। ग्रीससाठी महत्त्वाच्या सुधारणा आणि आर्थिक मदत देण्यावर एकमत। विम्बल्डनमध्ये भारताला तिहेरी यश। सानिया मिर्झाच्या यशानंतर लिएंडर पेसनं मिळवला विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीचा खिताब। तर ज्युनियर विम्बल्डन डबल्समध्ये सुमित नागलनं मिळवलं अजिंक्यपद। आणि बाहुबली या तेलुगू सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू। अवघ्या 2 दिवसात कमावले 100 कोटी रुपये। दक्षिणेत तिकिटांसाठी 2-2 किलोमीटरच्या रांगा। संत ज्ञानेश्वरांची पालखी आज सासवड मुक्कामी, तर संत तुकारामांची पालखी यवतकडे मार्गस्थ। संत सोपानदेवांची पालखी आज ठेवणार प्रस्थान।